नमस्कार, मी दीपक आसाराम मुंगे. आपण फवारणीसाठी एक अंडी आणि लिंबूपासून एक संजीवक तयार करतो आणि ते फवारण्यासाठी वापरतो. त्याचा फायदाही भरपूर होतो. तो कसं करायचं मी तुम्हाला ह्यावेळेस सांगतो. याच्यासाठी तुम्हाला एक एकरसाठी प्रमाण सांगतो आहे की 10 अंडे, त्यानंतर तेवढेच भरणी घ्यायची, ती 10 अंडे बसतील अशी, आणि त्याला 1 इंच त्याच्यावरती लिंबाचा थर येईल एवढी लिंबू आपण त्यात पिळायचे. ते पिळण्यासाठी हे वापरा किंवा मग हाताने वापरले तर चालते. आता मी हे लिंबू पिळून त्याचा एक रस काढलेला आहे. आता हे मोठ्या प्रमाणात करणार आहे. तर तुम्ही 1 एकरसाठी जर वापरायचं म्हणलं तर तुम्हाला 10 अंडे भरपूर झाले, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक 10 दिवस ते ठेवल्यानंतर 10 ते 12 दिवसानंतर ते पूर्ण त्याचं जे अंड्याचं कवच आहे हे पूर्णपणे त्यात विरघळून जातं. आणि त्याच्यामध्ये नंतर आपल्याला 100 ग्रॅम गूळ टाकायचं आहे, आणि ते गूळ टाकल्यानंतर पण 2 दिवस थांबायचं आणि ते फवारण्यासाठी वापरायचं. तर हे फवारणी कधी करायची तर आपल्याला फूल ज्यावेळेस असते, फूल लागण्याच्या अगोदर आणि फूल लागल्यानंतर, जर 2 फवारण्याचे जर तुम्ही 2 स्प्रे जर घेतले तर याचा भरपूर तुम्हाला चांगला रिझल्ट तुम्हाला येईल त्याच्यामुळे. तर हे आपल्याला भरणीमध्ये ठेवायची, त्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा, आणि लिंबाचा रस टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अंडे ठेवून लिंबाचा रस टाकला की ते आपल्याला ते ठेवायचे. तर याच्यामधून तुम्हाला भरपूर प्रमाणात अमिनो ॲसिड त्यामध्ये तुम्हाला उपलब्ध होतील, आणि ते तुमच्या झाडाला अमिनो ॲसिडची किती गरज आहे तुम्हाला तर माहितीच असतं. तर अमिनो आम्ल जे ते बाजारामध्ये भरपूर मोठ्या किमतीला बाजारात विकत मिळतात. तर शेतकऱ्याला घरच्या घरी ते स्वतः तयार करता येतात, फक्त आपल्याला माहीत नसते. तर त्यासाठी तुम्हाला गावरान कोंबडीचे अंडेच लागतील एवढं एक पक्क लक्षात ठेवा. तर गावरान कोंबडीचे अंडे आणि लिंब याच्यापासून तुम्ही एक चांगल्या प्रकारे घरगुती संजीवक तयार करू शकता, आणि ते तुम्ही वापरू शकता. ते यावेळेस तुम्ही नक्की वापरा, त्याचा फायदाही तुम्हाला जाणवेल काय काय नाही. धन्यवाद.